टी व्ही नाईन मराठीशी थेट जोडले गेले आहेत गोवा राज्याचे प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गोवा निकालानंतर ते थे थेट टी व्ही नाईन मराठीशी बोलणार आहेत सर सांगाल की आ, निकाल लागलेले आहेत असं म्हटलं जात होतं एक्झिट पोलचे जे अंदाज होते की खूप अटीतटीची लढत होईल तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये पण तसं दिसत नाहीये तुम्ही सत्ता स्थापन करण्याच्या जवळ आहात अँटी इन्कम्बन्सी नावाचाही प्रकार होता हे सगळे अडथळे दूर करत तुम्ही सत्ता स्थापनेच्या दिशेने चाललेला आहात मग सगळ्यात पहिल्यांदा तर गोव्याच्या जनतेला मी धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांच्या आशीर्वादानेच आम्हाला हा मोठा विजय मिळाला पण हा विजय मिळत असताना याचं सगळ्यात मोठं कारण काही असेल तर देशामध्ये आणि गोव्यामध्ये माननीय मोदीजींनी जी विश्वासार्हता तयार केली आहे प्रश्न असतात पण लोकांना हा कॉन्फिडन्स आहे की ही प्रश्न सोडण्याची कॅपॅसिटी पीत आहे ती मोदीजींमुळे ही विश्वासार्हता आम्हाला मिळालेली आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये जे आमचं डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी चाललं राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी जे के काही कार्य केलं त्याला एक शिक्कामोर्तब जनतेने दिलं आहे तुम्ही बघा लोकं म्हणतात की स्प्लिट मँडेट किंवा अपोजिशन स्प्लिट असं नाही झालेलं आम्हाला मागच्या निवडणुकीपेक्षाही जास्त मतं या निवडणुकीत मिळालेली आहेत पर्सेंटेजही आमचं वाढलेलं आहे त्यामुळे पॉझिटिव्ह वोट आम्हाला मिळालेला आमच्या मँडेटवर मिळालेला आहे आणि मला असं वाटतं की लोकांच्या मनामधला हा विश्वास तर आहेच पण जी एक पॅन इंडिया गोष्ट बघायला मिळते ती मला गोव्यातही पाहायला मिळाली ती म्हणजे महिला मतदारांचं अधिक आकर्षण हे भारतीय जनता पक्षाकडे आहे त्यामुळे ही सगळी जी कारणं आहेत या कारणांमुळे मला असं वाटतं की आम्हाला एक चांगला विजय मिळाला आहे सलग दोन टर्म सरकार होतं भाजपचं गोव्यात यावेळेस तुम्ही नारा दिला होता ट्वेंटी टू प्लस पण तो अपेक्षित आकडा गाठता आलेला नाही काही अपक्षांची मदत घ्यावी लागते आहे त्याबद्दल काय मला असं वाटतं की आमच्या दोन तीन जागा अतिशय कमी मतांनी या ठिकाणी गेल्या आहेत पण लोकांनी आम्हाला रूलआउटच केलं होतं लोक म्हणायचे म्हणजे बाराच्यावर येऊ शकत नाही काय लोक तर म्हणायचे सिंगल डिजिट आम्ही वीस आलो चाळीसपैकी वीस म्हणजे वी आर ऑन मेजॉरिटी एकच आम्हाला कमी पडला आहे पण आम्हाला तीन अपक्षांनी सपोर्ट केलेला आहे एम जी पीही आमच्यासोबत येणार आहे त्यामुळे आम्ही एका चांगल्या मेजॉरिटीने सरकार स्थापन करू महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि तृणमूल अशी युती होती तर पीशी तुमचं काय बोलणं आहे आणि ते तयार आहेत का तुमच्याबरोबर याला तुमचं कोणाशी सध्या बोलणं असं आहे की प्राथमिक माझं जे बोलणं हे श्री सुदीन ढवळीकर आणि श्री दीपक ढवळीकर यांच्याशी झालं त्यात ते त्यांचं इन्क्लिनेशन मला पाहायला मिळालं आहे जवळपास सकारात्मक ते आहेत त्यांच्या पक्षाची जी पद्धती आहे त्याप्रमाणे ते, ते मिटिंग घेतील आणि त्यानंतर आम्हाला पत्र देतील या नव्या सरकारचं नेतृत्व कोण करेल असाही एक मुद्दा उपस्थित केला जातो आहे डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या गे गेल्या पण असं म्हटलं जात आहे की विश्वजित राणे हे सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असं आहे की अशा प्रकारचे स्पेक्युलेशन चालत असतात विश्वजित राणे एक आमचे फार चांगले नेते आहेत या निवडणुकीमध्ये त्यांनी अतिशय चांगला विजय मिळवला आहे या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे पण अशा प्रकारचे स्पेक्युलेशन जे आहेत याला याकरता अर्थ नसतो की भारतीय जनता पक्षामध्ये आज आमच्या सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग आहे ते पार्लिमेंटरी बोर्ड एक निरीक्षक नेमतील ते निरीक्षक या ठिकाणी येतील त्यानंतर या संदर्भातला अंतिम निर्णय होईल पण आम्ही प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढलेलो हो, आहोत त्यामुळे आता या संदर्भातला जो काही अंतिम निर्णय सांगता येईल त्याचा अधिकार मला नाहीये ते जे निरीक्षक येतील ते त्या संदर्भात सांगतील विश्वजित राणे यांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा तशी लपलेली नाही आहे परवा दिवशी त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर जो एक काँग्रेस नेत्यांचा फोटो टाकला त्यानेही खूप बरीच राजकीय खळबळ माजली आज टी व्ही नाईन मराठीलाही त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी असं म्हटलं की पक्षसृष्टी अंतिम निर्णय घेतील पण प्रगती व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं आहे ते जे बोलले त्यात काहीच चुकीचं नाही आहे त्यांना प्रगती व्हावी असं वाटणं हे काही चुकीचं नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो की विश्वजित राणे हे जो निर्णय भारतीय जनता पार्टी घेईल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि परवाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा खरं म्हणजे इतका गमतीशीर आहे की डी के शिवकुमार ते कुठलं तरी फ्लाईट घेऊन आले त्याचा फोटो त्याने माझ्या पी एच्या याच्यावर फॉरवर्ड केला आणि तो त्यांचा स्टेटस झाला आणि त्यांनी मग माझ्या पी एलाच विचारलं की रे बाबा हे स्टेटस झालं कसं काढायचं त्यांनी समजून सांगितलं कि स्टेटस कसं काढायचं तेवढ्या वेळात तो फोटो चार ठिकाणी फिरून जणू काय आता विश्वजित राणे चालले अशा प्रकारचं काय नाही अगदी नीट ठाम आहेत आणि ही एज अ फ्युचर इन बीजेपी गोव्यात सुद्धा काँग्रेसची कामगिरी आणि पाच राज्यातल्या निवड एकूण पाच राज्यातली काँग्रेसची कामगिरी कशी तुम्ही पाहता असं आहे की भारतीय जनता पक्ष हा सातत्याने लोकसेवेमध्ये आहे काँग्रेस पक्षाची अवस्था वाईट आहे काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झाल्यासारखा आहे त्यामुळे लोकांचाही विश्वास ते प्राप्त करू शकत नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचाही विश्वास त्यांना प्राप्त करता येत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीत काँग्रेस पक्ष हा खालीखालीच चाललेला आहे आणि तो रिवाईव्ह होण्याचं काही मला कारण दिसत नाही आहे गोव्यात भाजप विरोधात महाविकास आघाडी स्थापन करण्याचा जा प्रयत्न झाला पण काँग्रेस वेगळी लढली एन सी पी आणि शिवसेना एकत्र लढली पण जी निकालांमध्ये आकडेवारी दिसते नोटापेक्षाही कमी टक्क्यानं मतं त्यांना मिळाली खरं म्हणजे महाविकास आघाडी जर झाली असते तर आम्हाला अधिक फायदा झाला असता याचं कारण त्यांना अधिकच्या सीटा मिळाल्या असत्या त्या सीटवर काँग्रेस राहिली नसती आणि आम्ही अधिक जास्त सीट्स त्या ठिकाणी मिळवू शकलो असतो मुळातच मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की शिवसेनेची लढाई आमच्या सोबत नाही आहे ती नोटासोबत आहे आता तुम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांच्या मतांची बेरीज केली तरी ती नोटापेक्षा कमी आहे आणि त्यातल्या राष्ट्रवादीला तरी मत आहेत शिवसेनेला त्यातही मतं नाही आहेत त्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध कॅन्डिडेट उभा केला होता तिथे आदित्य ठाकरे गेले तिथे संजय राऊत गेले मोठी सभा त्यांनी केली आम्ही प्रमोद सावंतांना पराभूत करणार अशा प्रकारची घोषणा केली पण तिथे त्यांच्या उमेदवाराला नाईन्टी सेवन मतं आहेत सत्त्याण्णव शंभर देखील मिळालेले नाहीत त्यामुळे अशा गर्जना करून होत नसतं लोकांच्या मनात विश्वास तयार करावा लागतो पक्षाचा चेहरा म्हणून आदित्य ठाकरे यांनाही पुढे आणलं गेलं गोव्यात ते प्रचाराला आले मध्ये प्रचाराला गेले संजय राऊतही प्रचारामध्ये गोव्यात युपीत होते तरीही पक्षाला समाधानकारक कामगिरीही करता आली नाही त्याबद्दल मला याकरता काही म्हणायचं नाही कारण शेवटी शिवसेना हा ठाकरे परिवाराचा पक्ष आहे पुढे कदाचित आदित्य ठाकरेंनाच तो सांभाळावा लागेल त्यामुळे त्यांना ग्रुम करण्याचा प्रयत्न ते करतात त्यात काही चूक नाही गोव्यातल्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया येते काही भाजप नेत्यांनी ने ने अशा प्रतिक्रिया दिल्या की ये तो अभि झाकी आहे महाराष्ट्र अभि बाकी आहे त्यावर पवारांचं असं स्टेटमेंट आहे की आम्हीही महाराष्ट्रात तयार आहोत <laughs> असं आहे की अशा प्रकारचा विजय मिळाल्यानंतर कार्यकर्ते नेते आणि जनता सगळ्यांचं मोराल वाढतं ते आमचं महाराष्ट्रात वाढलेलं आहे आत्ता ज्या प्रकारे हे सरकार काम करत आहे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण तयारीत आहे आम्ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमताने सरकार आणणार आहोत पण दरम्यानच्या काळात सरकार जर पडलं तर वैकल्पिक सरकार देऊ नाही पण तुम्ही हे महत्वाचं विधान करतात की दरम्यानच्या काळात सरकार जर पडलं अशी महाराष्ट्रामध्ये काही स्थिती निर्माण होऊ शकते की सरकार पडणार पण अहो अशी मंडळी जेव्हा एकत्रित असतात ना तर पडायचं कारण काय होईल हे सांगता येत नाही आम्ही कुठलेही प्रयत्न करत नाही पण अनेक आंतरविरोध असतात अनेक गोष्टी असतात त्याच्यामुळे सरकार जाऊ शकतं अशी सरकार पाच वर्षे कधी कर पूर्ण करत नसतात म्हणून मी नेहमी सांगतो की आम्ही आशा लावून बसून नाही आज पडतात उद्या पडतात आम्ही प्रयत्नही करत नाही आम्ही जनतेत आहोत जनतेकरता फाईट करतो आणि आम्ही आपलं लक्ष ठरवलं हो पूर्ण बहुमताचं सरकार या निकालानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे त्यांनी अभिनंदन केलं आहे भाजपचं पण त्यांनी म्हटलंय की विजय पराजय हे होत असतात विजय अजीर्ण होऊ देऊ नका मला असं वाटतं की हे त्यांनी स्वतःला समजावून सांगितलं पाहिजे भाजपला कधीच अजीर्ण होत नाही भाजप हा संयमी पक्ष आहे त्यांनीही थोडा संयम हा शिकला पाहिजे गोव्यात आता जे पुढं सरकार स्थापन होईल काय नेमकी गोव्यातली वाटचाल कशी असते मला असं वाटतं की गोव्यामध्ये आमचं डबल इंजिनचं सरकार पुन्हा एकदा लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करेल